नमस्कार इत्ता पाचवी शिष्यवृत्ती या विषय या परीक्षांतर्गत बुद्धिमत्ता या विषयांतर्गत दिनदर्शिका हा घटक आपण आज पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो दिनदर्शिका या घटकाला नुसतं बुद्धिमत्ते स्थान नाही तर हा एकमेव घटक असा आहे की गणिताच्या महत्व मापन या घटकामध्ये देखील त्याला स्थान आहे बुद्धिमत्तेमध्ये कुट प्रश्न या घटकाला सर्वाधिक जास्त वेटेज दिलेला आहे जवळजवळ सोळा टक्के भारांश आहे आणि याच्यामध्ये पाच घटक आहे रांग रांगेवरचे प्रश्न दिशा दिनदर्शिका कोडे आणि वेनाकृत्या असे पाच घटकांचा समावेश केलेला आहे आणि पाच घटक हे सोळा मार्कांना आहे हे, हे उपघटक आणि गणितामध्ये महत्व आपण या अंतर्गत सुद्धा दिनदर्शिकेला आपल्याला जवळजवळ चार टक्के भारांश आहे आणि या दिनदर्शिकेला गण बुद्धिमत्तेमध्ये चार टक्के असं आठ टक्के जर विचार केला तर जवळजवळ या घटकावर आपल्याला चार प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्याचे गुण आठ आपल्याला मिळतील आज जर तुम्ही दिनदर्शिका या घटकाकडे जर तुम्ही लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक या घटकाचा अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे आठ मार्क हे कुठेही जाणार नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो चला तर ह्या दिनदर्शिका घटकामध्ये नेमकं दिनदर्शिका म्हणजे काय हे आधी समजून घ्या दिनदर्शिका म्हणजे आपण घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वापरतो ते म्हणजे कॅलेंडर आणि त्या कॅलेंडरवर मग आपल्याला माहित आहे की एका वर्षाचं ते कॅलेंडर असतं मग आपल्याला या घटकामध्ये एकाच वर्षावर प्रश्न विचारले जातील असं काही नाही पाठीमागचं वर्ष त्याच्या पाठीमागचे अनेक वर्ष पुढचं वर्ष असं गृहित धरून या दिनदर्शिकेवर अनेक प्रश्नांची रचना केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याकडं काय ज्ञान पाहिजे आणि त्याचा वापर करून आपल्याला या दिनदर्शिकेवरचे प्रश्न कसे सोडवता येतील हे आज आपण पाहणार आहोत तर दिनदर्शिका या घटकामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं तर एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात आता तुम्ही म्हणणार हे तर आमच्या लक्षातच आहे आणि हे लक्षात ठेवा की तीनशे पासष्ट दिवस कधी असतात तर त्याला म्हणायचं सर्वसाधारण वर्ष त्यानंतर तीनशे सहासष्ट दिवस कधी असतात तर ज्या वर्षी लीप वर्ष असत आणि असं हे लीप वर्ष विद्यार्थी मित्रांनो दर चार वर्षांनी येत मग दर चार वर्षांनी हा हे हा, हा जो माझा शब्द आहे हा प्रत्यक्ष प्रत्येक वेळी लागू होतो पण शतक वर्षाला लागू होत नाही मग तुम्ही म्हणणार हे शतक वर्ष काय असतं तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वर्षाच एकक स्थान आणि दशक स्थान शून्य असतं किंवा शंभरच्या पटीत जे वर्ष असतं त्याला शतक वर्ष म्हणायचं आणि असं शतक वर्ष शंभर नंतर दोनशे दोनशे नंतर तीनशे तीनशे नंतर चारशे आणि मग शतक वर्ष हे लिप वर्ष येताना चारशे वर्षांनी येत कस शंभर नाही कारण शतक वर्षाला या ठिकाणी मी सांगितलंय चारशेनं भाग गेला पाहिजे आणि मग चारशे न भाग जाणार शंभरला चारशे न भाग जात नाही दोनशे ला जात नाही तीनशे चारशे ला जातो मग शतक वर्ष लिप वर्ष ओळखायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचे दोन शून्य काढायचे आणि त्याला चार न भाग जातो की नाही हे पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येतं शतक वर्ष उदाहरणार्थ आपलं बाराशे बाराशेचे दोन शून्य काढले बारा राहिले चारच्या पट्टीत आहे मग ते शतक वर्ष लिप वर्ष आहे पण तेराशे तेराशेचे दोन शून्य काढले तेरा तर ते शतक वर्ष लिप वर्ष नाही शतक वर्षाला चारशे वर्ष नाही त्यानंतर सर्वसाधारण वर्षामध्ये पाठी या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय सर्वसाधारण वर्षात एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला असतो हे वाक्य एक लक्षात ठेवा सर्वसाधारण वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असतो तो एकतीस डिसेंबरला असतो म्हणून त्याच्या पुढच्या वर्षामध्ये समजा एक जानेवारी दोन हजार एक ला सोमवार असला तर एक जानेवारी दोन हजार दोन ला मंगळवार येतो मग याच्यात बदल कुठं होतो तर विद्यार्थी मित्रांनो खालचं वाक्य वाचा काय जर लीप वर्ष लीप वर्षात इथं दिले बघा तर या तर तरला तर लीप वर्षात एक जानेवारीचा वार तीस डिसेंबरलाच येतो म्हणजे याचा अर्थ जर एक जानेवारी दोन हजार चार आता हे दोन हजार चार लीप वर्ष आहे एक जानेवारी दोन हजार चारला ला सोमवार असेल तर ए, तीस डिसेंबरला सोमवार येणार एकतीस डिसेंबरला मंगळवार आणि एक जानेवारी दोन हजार पाच ला मग बुधवार येणार कारण त्या ठिकाणी एक वार जंप होऊन होत मग ह्या बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणाऱ्या आहेत यानंतर आणखी लक्षात काय ठेवायचं आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता एका महिन्यात एका महिन्यात आता वर्ष आपण पाहिलं तीनशे पासष्ट दिवसांचं असतं तसच वर्ष हे बाराच महिन्यांचं असतं दिनदर्शिकेमधलं कोणतीही दिनदर्शिका घेतलंय आपण त्याच्यामध्ये मग आपल्याकडं हिंदू दिनदर्शिका असेल किंवा इस्लाम दिनदर्शिका असेल कोणत्याही दिनदर्शिकेमध्ये बारा महिन्याचं हे वर्ष असतं आणि मग हे बारा महिन्याच्या वर्षामध्ये आपण जे दिनदर्शिका वापरतो ती गेगरियन दिनदर्शिका वापरतो आपल्याला आता त्या गेगरियन वरच प्रश्न विचारलेले जातात म्हणून आपण गेगरियन दिनदर्शिकेचा अभ्यास करायचा आहे आणि या गेगरियन दिनदर्शिकेमध्ये ज्याला आपण इंग्रजी महिने म्हणतो त्या इंग्रजी महिन्यांचाच अभ्यास करायचा याच्यामध्ये सौर वापर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सौर कालगणना या तीनशे पासष्ट दिवस जे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी जेवढा काळ लागतो त्याच्यावरून ते वर्ष ठरवलेलं आहे आणि मग एका महिन्यात अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस किंवा एकतीस दिवस असतात म्हणणार कोणत्या कोणत्या महिन्यात आता हे तर हे लक्षात ठेवण्याची एकच आयडिया सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला माहिती आहे लिप वर्ष असलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस वाढतात आणि ते म्हणजे एकोणतीस दिवस फेब्रुवारी महिना हाच वेगळा आहे बघा ज्याच्यामध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात बाकी कोणत्याही महिन्यात नाही फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस आता मग बाकीचे काही महिने तीस दिवसाचे आहेत आणि काही एकतीस दिवसाचे तर तीस दिवसाचे चार महिने त्याच्यासाठी एक शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलाय बघा एवढा शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला ए जुस नो बस लक्षात राहतो एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर जुलै नाही एप्रिल जून सप्टेंबर जुलै ऑगस्ट हे सलग दोन एकतीस चे महिने आहेत बघा त्याच्यावरून तो जुलै तिकडं आहे हे लक्षात ठेवू शकता मग ए दिवस नो यावरून आपल्या लक्षात येतं की चार महिने तीस दिवसाचे राहिलेले सातच्या सात महिने एकतीस दिवसाचे मग कसं झालं तर बघा सात एकतीस दिवसाचे चार आणि एक महिना जो आहे तो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा अशा पद्धतीने ते बारा महिने आहेत हे लक्षात ठेवता येईल तुम्हाला त्यानंतर खालचा आहे बघा अठ्ठावीस दिवसाचा महिना असल्यास एक वार पाच वेळा एकही वार येत नाही बघा अठ्ठावीस दिवसाचा महिना असल्यानंतर सात दिवसाचा आठवडा असतो सात चो अठ्ठावीस बाकी शून्य निवृली कशाला पाच वेळा कोणता वार येईल येणारच नाही त्यानंतर एकोणतीस दिवसाचा महिना लीप वर्षामध्ये फेब्रुवारी मध्ये एकोणतीस दिवस असतात एकोणतीस दिवसाचा जर महिना आला तर विद्यार्थी मित्रांनो एकच वार पाच वेळा येतो तो, तो म्हणजे एक तारखेचा कारण एकोणतीस भागिले आपण जर एकोणतीस भागीले एक भागी सात केलं तर एक बाकी उरणार आहे आणि एक बाकी उरली की एक वार पाच वेळा येणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तीस दिवसाचा जर का महिना असला ते चार महिने हे दिवस एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर याच्यामध्ये दोन वार बाकी उरतात कारण सातशे अठ्ठावीस दोन बाकी उरली मग एक तारखेचा आणि दोन तारखेचा असे दोन वार पाच वेळा येतात त्यानंतर एकतीस दिवसाचा जर का महिना असला तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तीन बाकी उरणार आणि तीन वार पाच वेळा येणार एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा असे एकतीस दिवसाचा महिना असेल तर तीन वार पाच वेळा येतात हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर पुढे बघा आणखीन काय लक्षात ठेवायचं तर विद्यार्थी मित्रांनो ही बाब खूप महत्वाची आहे कोणत्याही वर्षात मधी महात्मा फुले यांचा जन्मदिवस किंवा जयंती आणि लोधी म्हणजे लोकमान्य टिळकांचा स्मृती दिन किंवा त्याला पुण्यतिथी म्हणतो आपण स्वादी म्हणजे स्वातंत्र्य दिन सीधी म्हणजे शिक्षक दिन बाधी म्हणजे बाल दिन आणि मधी परत मधी आलं सुरुवात मधीने आणि शेवट मधीने महात्मा फुले यांचा स्मृती दिन जन्मदिवस आणि सुरुवात आणि शेवट स्मृतिदिनने कोणत्याही वर्षात लिप वर्ष असू साध वर्ष असू साधारण वर्ष म्हणतो तीनशे पासष्ट दिवसाचं त्या मध्ये हे सहाच्या सहा, सहा बाबी एकाच वारी येतात म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे स्वातंत्र्य दिन जर सोमवारी आला तर त्या वर्षात शिक्षक दिन सोमवारीच येणार बालदिन सोमवारीच येणार आणि हे वाक्य लक्षात ठेवायचं याच्यामुळे आपल्याला बरेच प्रश्न तोंडी सुटतात बघा बरेच प्रश्न याच्यावरून काढता येतात त्यानंतर आणखीन एक असं सूत्र आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो बघा आणखीन एक काय सूत्र आहे तर बघा कोणत्याही वर्षात मरा गाना हा शब्द लक्षात ठेवा मरागाना पहिल्यांदा काय होतं मदी स्वादी सीदी बादी लोधी आणि परत मदी हे सहा घटक होते बघा सहा पण आता चार घटक आहेत बघा कोणते मरा गाना म म्हणजे अं आम... महाराष्ट्र दिन रा म्हणजे राजश्री शाहू महाराज यांची जयंती गा म्हणजे गांधी जयंती ना म्हणजे नाताळ मरा हे चार घटक कोणत्याही वर्षात एकाच वार येतात लिप वर्ष असो साधं वर्ष असो मग लक्षात राहील त्याच्या खाली एक वाक्य लिहिले बघा कोणत्याही महिन्यात आता हे हे एक वाक्य खूप महत्वाचं आहे कोणत्याही महिन्यात कोणत्याही महिन्यात एक आठ पंधरा बावीस एकोणतीसला ला एकच वार असतो कोणत्याही महिन्यात म्हणजे आपल्याला जर समजा सोळा तारखेचा वार दिला आणि डायरेक्ट आपल्याला तीस तारखेची विचारला तर आपण पंधरा तारखेचा काढू शकतो आणि पंधरावरून डायरेक्ट एकोणतीस वर जाऊ शकतो कोणत्याही महिन्यात एक आठ पंधरा बावीस एकोणतीस ला एकच वार असतो हे लक्षात ठेवायचं कारण त्या ठिकाणी सातच्या फरकाने तोच वार येतो मग एक सात आठ आठ सात पंधरा पंधरा बावीस सात एकोणतीस बाई� एकोणतीस त्या ठिकाणी एकोणतीसच्या पुढे आता साथ एक ने सात मिळवायची गरज नाही कारण तीस तारखेच्या एकतीस तारखेच्या पुढे माहिन नसतो त्यानंतर पुढचं बघा आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा वार काढताना आपल्याला जेवढे दिवस पुढे जायचं त्याला भागीले सात करायचं आणि भागीले सात करून जी बाकी उरल तेवढे वार पुढं जायचं उदाहरण आल्यानंतर चांगल्या पद्धतीने समजून सांगता येत आपल्याला पर प्रश्न घ्यायचे मागचा वार काढताना असंच करायचं जेवढे वार मागं जायचं त्याला सात न भागायचं जी बाकी उरल ना तेवढं वार माग जायचं आणखीन एक सर्वसाधारण वर्षामध्ये बावन्न आठवड्यांनी एक दिवस उरतात एकच दिवस उरतो कारण तीनशे पासष्ट भागीले सात केलं की एक बाकी उरते मग एक जानेवारीला जो वार असतो ना तो साधारण वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतो हे वाक्य लक्षात ठेवा आणि जर लिप वर्ष असलं ना तर एक जानेवारीचा आणि दोन जानेवारीचा कारण त्या ठिकाणी तीनशे सासष्ट भागीले सात केले की दोन बाकी उरते मग दोन वार त्या ठिकाणी त्रेपन्न वेळा येतात पण कोणत्या लिप वर्षामध्ये मग एक जानेवारीचा वार त्या ठिकाणी तीस डिसेंबरला येतो सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं आणि मग दोन जानेवारीचा एकतीस डिसेंबरला त्यामुळं सोमवारी एक, एक जानेवारी असली की सोमवार आणि मंगळवार त्रेपन्न वेळा येतात हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंधराला सोमवार असल्यास काय होत एक जानेवारी दोन हजार सोळाचं विचारलं की त्याचा पुढचा वार घ्यायचा आणि विद्यार्थी मित्रांनो जर लीप वर्षात जर विचारलं दोन हजार सोळा हे वर्ष आहे बघा आणि हे आहे साधारण वर्ष साधारण वर्षात त्याच्या पुढचा वार घ्यायचा आणि लिप वर्षात एक जंप मारून त्याच्या पुढचा घ्यायचा मग एक जानेवारीला सोमवार असेल तर दोन दोन हजार पंधराला ला सोमवार असेल तर दोन हजार सोळाला ला मंगळवार असतो साधारण वर्षात आणि एक जानेवारी दोन हजार सोळाला ला मंगळवार असल्यास साधारण वर्षामध्ये आता हे लिप वर्ष आहे याच्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सतराचं विचारलं की मंगळवारचा पुढचा बुधवार सोडून गुरुवार घ्यायचा तेवढं एक लक्षात ठेवा आणि आता आपण याच्यावरचे प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद